या ठिकाणी क्लेरन्स लोबो सर जे हॉकी इंडियाचे जे कोच आहेत आणि रांची येथील जे टूर्नामेंट लीग टूर्नामेंटचे सुद्धा ते समन्वयक आणि ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलत आहोत. या हॉकीच्या ज्या प्रचार प्रसार आणि उन्नती विकास या संदर्भात आपण त्यांची मत आणि त्यांचं ओपिनियन या ठिकाणी घेतो. नमस्कार सर. नमस्कार सर. हे आता फिफ्थ हॉकी इंडियाची जी टूर्नामेंट आहे नॅशनल लेवलची, तर त्या अनुषंगाने आपण तुमच्याशी बोलत आहे. तर ह्या हे टूर्नामेंटमध्ये कशा पद्धतीची टूर्नामेंट आज तुम्ही पाहत आहे, म्हणजे याची जी कॅलिबर जर विचार केला नॅशनल इंटरनॅशनलला, तर काय सांगाल तुम्ही? आज भारताने ब्रॉन्झ पदक पण या ठिकाणी घेतलं आहे आता नुकतं, तर ऑस्ट्रेलियाला पण हरवण्याची क्षमता भारत आज ठेवतो आहे, तर त्या अनुषंगाने भारताची आजची स्थिती काय आहे असं सांगा. आमची भारताची टीम आजपासून चांगली खेळत आहे. ॲस्ट्रोटर्फ ग्राउंडवरतीच आम्हाला जास्ती भरवून व्हायला पाहिजे, कारण हॉलंडकडे 1100 pitches आहेत आणि इंडियामध्ये 70 pitches आहेत. मी काय म्हणतो, जास्त पिचेस असल्या तर आम्हाला क्वांटिटी भेटणार आणि मग क्वालिटी बरोबर, कारण ते महत्वाची तीच गोष्ट आहे की ॲस्ट्रोटर्फ इंडियामध्ये जास्त उडायला पाहिजे. आणि सेकंड थिंग, बेसिक आमचं सुधारायला पाहिजे, जे ट्रॅपिंग, हिटिंग, स्कोपिंग अँड पॉशिंग, फर्स्ट हे ट्रॅपिंग आम्हाला जर केलं तरच चांगलं होईल पुढे. सर, ही जे ॲस्ट्रोटर्फ आहे आर्टिफिशियल या ठिकाणी हा हे मैदान तयार करतात, तर ह्याला जे इंडियन स्टँडर्डचा जो स्टॅमिना पाहिजे, तर ह्या संदर्भात तुमचं काय मत? सुरुवातीला जेव्हा आमचे मुलं जे बिहार, ओडिसा या महाराष्ट्र इंटिरियर डिस्ट्रिक्टमधून प्रॅक्टिस करतात, ते पहिले मातीवरती प्रॅक्टिस करतात 3 वर्ष नंतर ते ग्रासवरती येतात, म्हणजे 6 वर्ष संपली नंतर ते ॲस्ट्रोटर्फवरती येतात. पण लहानपासून ते ॲस्ट्रोटर्फवरती गेले, ते 6 वर्ष त्यांना ॲस्ट्रोटर्फ, तर मग ते इंडियन टीममध्ये इम्प्रूव्ह होणार. आमचे काय होते, तर मातीत खेळतात, स्टेडियमवरती, नंतर ग्रास आणि नंतर ॲस्ट्रोटर्फ. पण फॉरेनर जे युरोपियन आहे, जे ऑस्ट्रेलियन आहे, ते लहानपासून अंडर 8 पासून ॲस्ट्रोटर्फ खेळून येतात. ते डिफरन्स आहे. सर, आपण जर तुम्ही सांगितलं जो पोलंडमध्ये 1000 वर ॲस्ट्रोटर्फ आहेच आणि आपल्याकडे 70 आहे, तर अशी कोणती टेक्निक आणि सिस्टीम नाही का, किंवा ॲस्ट्रोटर्फ आणि मड, ॲस्ट्रोटर्फ आणि लॉन, ह्याचं कॉम्बिनेशन काहीतरी करता येईल, किंवा काही टेक्निक आणि टॅक्टिक ह्याचं प्राथमिक स्तरावरती डायरेक्शन करता येईल? नाही नाही, काहीच होऊ शकत नाही. ग्रास आणि चर्नमध्ये काय फरक, पण स्लॅबवरती प्रॅक्टिस करू शकतो सिमेंटवरती, पण सिमेंटवरती खेळून तर इंजरी जास्त होणार मुलांना, म्हणून ते खेळू शकत नाही. खाली रबर असते, त्याचे शॉक ऑब्झर्व असते, म्हणून त्यांना उपयोग असते, त्यांना चांगलं वाटलं खेळायला, नाहीतर प्रॉब्लेम होणार मुलांना, नी प्रॉब्लेम होणार. म्हणजे ॲस्ट्रोटेप तुमच्या दृष्टीने हेल्थ वाईज त्याची जी उपयोगिता पण चांगली आहे आणि त्याच्याबरोबर त्याची खेळायचा स्टॅमिना पण ह्याद्वारे जास्त वाढतो असं तुम्हाला म्हणायचं काय? मी काय बोलतो, आता ती ॲस्ट्रोटेपवर खेळायला आता पॉवर गेम झाली, बस स्किलफुल गेम होती ती संपली. आता बर, पॉवर म्हणजे ॲस्ट्रोटेप स्टेडियम बांधायच्या अगोदर जिम हवं पाहिजे, कारण स्ट्रेंथ करायला पाहिजे, स्ट्रेंथ दिला तरच पुढे चालणार मुलं, स्ट्रेंथ नाही तर ॲस्ट्रोटेपवरती खेळू शकत नाही. परंतु आता स्ट्रेंथ येण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्याच्यामध्ये एक्झरसाईज ज्या गरजेच्या, स्विमिंग, क्लाइम्बिंग, रोड, तर ह्या गोष्टी संदर्भात तुमचं काय म्हणतं? लहानपासून आम्ही त्यांना अंडर 18 आम्ही जिम करू शकत नाही, कारण त्यांची बॉडी डेव्हलप झालेली आहे. बरं, 18 मिनिटं त्यांनी जिम करायलाच पाहिजे, एका आठवड्यात 3 मिनिट जिम करायला पाहिजे, बाकीचे ग्राउंडवर, कारण जास्त हॉकी टर्ममध्ये खेळलं तर इंजरी होणार. बरं, सर, आता तुम्ही जसं सांगितलं की 1000 पोलंडमध्ये आहे आणि 70 ह्याच्यामध्ये आहे, तर आत्ताच्या रिझल्ट वाईज ह्याच्यामध्ये भारत आत्ता इंटरनॅशनल स्टँडर्डला भारत कुठे आहे? भारत आता 8व्या पोझिशनवर आहे, 8 या 9 वरती आहे, पण जास्त ॲस्ट्रोटर्फ आले तर आम्हाला आमचं पोझिशन इम्प्रूव्ह होऊ शकतं, आणि माझं हे म्हणणं आहे की आम्ही रिओ ब्रेझिलमध्ये 1st 3 मध्ये येऊ शकतो.
सर पण आता तुम्ही जसं सांगितलं आज 70 अष्टटोप वरती पहिल्या 3 मध्ये येण्याची शक्यता कितपत वाटते तुम्हाला? कारण काय बाबू, ते मुलं चांगले आहेत, टॅलेंट चांगले आहेत, पण काय कोणते रेल्वे त्याच्यावरती गोल केला आता गोल नाही झाला, स्ट्रोक झाला, स्ट्रोक झाला त्याला, पेनल्टी स्ट्रोक, पेनल्टी स्ट्रोक दिला. आता पेनल्टी स्ट्रोकच्या संदर्भात काय सांगाल सर? की पेनल्टी स्ट्रोक मध्ये काय होते, 8 सेशन मध्ये पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल मारणं इझी आहे, पण आता नवीन जे टाय ब्रेकर झाले ते 8 सेकंडचे टाय ब्रेकर झाले, ते डिफिकल्ट आहे, ते 50-50 होतं. आता हे गोलकीपरला जास्त चान्स नाही सेव्ह करायला, चान्स नाही आहे, 80% जो मारणार आहे त्याला चान्स आहे. त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने 80% जवळ आणि लहान बॉल आहे कुठे पण जातो, त्याच्यामुळं असंच या ठिकाणी चान्स नाही. आता बघितलं, आता पण बघितलं चान्स म्हणजे स्कोप गोल होण्यामध्ये जास्त स्कोप ठेवलेला आहे. असं जसं की टाईप आपला जे पेनल्टी कॉर्नर होता ना, जे संदीप मारत होता, ते पण 80% मारत होता. आता हे स्ट्रोक पण तसंच जात आहे, म्हणजे याच्यामध्ये जर अडवलं तर त्या गोलकीपरच चांगल्या दर्जाचा. हां, अशा पद्धतीने सर आता तुम्ही इंटरनॅशनल लेवलला काम पाहिलेलं आहे इंडियन हॉकीमधलं, तर ह्या संदर्भात इंडियन हॉकीचे जे प्लेयर्स आहेत तर त्यांना इंटरनॅशनल लेवलला सर्व्हिसेसबाबत कायच फॅसिलिटी स्कोप आहे असं सांगता येईल? म्हणजे आता इंडियाची जी हॉकी आपल्याला त्याचं खूप मोठी होती किंवा त्याच्यामध्ये 8 गोल्ड आपण मेडल्स वगैरे घेतलेले आहेत, तर इंटरनॅशनल लेवलला हे आपले कोचेस किती ॲक्सेप्ट केले जातात? इंटरनॅशनल कोचेस आमचे आता कोचेस आले आहेत आमचे इंडियामध्ये, सेंट्रिक डिसीज आहे, हरिंदर सिंग आहे, हे डेव्हलप होते होते आणि पण सिनियर कोचेस आहेत, पण त्याच्या हिशात मी कोचेस आमचे पण चांगले आहेत, पण आता हॉकी इंडियामध्ये की त्यांना फॉरनच्या जे कोर्सेस केले आहेत FIH कोर्स त्यांना जास्त चान्स देतात. आमचे पण इंडियामध्ये पण FIH कोर्स आहे, हरिंदर सिंग आणि सेंट्रिक डिसीज. पण सर आता आपण जसं म्हणतो की फॉरेनचे कोच इथं भारतात कोचिंग करायला जातात येतात, तसं भारताचे कोच परदेशात कोचिंग करायला किती प्रमाणात जातात हे मला कमी किती 4-5 जण आहेत बाहेर, जे कुमार म्हणून येते तू बाहेर मलेशियाला कोच केले, इंग्लंडमध्ये पण बाहेर कोच केले, सेंट्रिक मी ऑस्ट्रेलियाला मध्ये कोच केले, 5-6 भारताच्या बाहेर पण कोचिंग आहे. म्हणजे ही जी स्पोर्ट्स सेक्टर जो आहे तर तो बाहेरची फॉरेन करन्सी इथे आणण्याची क्षमता ठेवू शकतात. सर आता मी जे अष्टटप बनवणारे जे आहेत त्यांची मुलाखत घेतली, तर अष्टटपची कॉस्ट 4 कोटी रुपये आहे, भारत सरकारचं बजेट हे फक्त 1224 कोटीचं. सर क्लॅरन्स, तर याच्यामध्ये कितपत त्याच्यामध्ये आता एवढ्या म्हणजे समजा 100 होणं, 500-200 होणं, ते कितपत कशा पद्धतीने शक्य होईल काय वाटतं तुम्हाला? गव्हर्नमेंटनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि स्टेट गव्हर्नमेंटनी पण इंटरेस्ट घ्यायला पाहिजे, कारण त्यांना जे बजेट आहे ना ते स्टेट गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे की या स्टेटमध्ये कमीत कमी 4-5 स्टेटमध्ये मोठा व्हायला पाहिजे, तरच काहीतरी होणार नाहीतर डिफिकल्ट. सर जर आताच्या ॲव्हरेजनुसार प्रत्येक स्टेट वाईज कसं स्टेटअप आहेत, महाराष्ट्रात किती आहेत? महाराष्ट्र एक मुंबई, दोन मुंबईला आहेत, दोन्ही 4 मुंबईला 4 आणि आता नागपूरला पण एक आलं आणि पण दोन हे झाले, एक तर अनप्लेएबल कंडिशन आहे, एक खेळू शकत नाही, पिंपरी चिंचवडला एक ते खेळू शकत नाही, त्याची काय वेरियंटर झालं चेंज करणार. सर समजा जर चेंज करताना त्याचे काय बेनिफिट होतो का तोटा होतो काय सांगा? चेंज करण्यामुळे कारण इंजुरी होणार आहे त्या टर्फवरती. नाही, चेंज जर करताना इकॉनॉमिकल दृष्ट्या म्हणजे जसं 4 कोटी पहिल्या इंस्टॉलला खर्च येतो तेच आहे, तेवढंच खर्च पण काय बेस लावलेलं म्हणजे कमीत कमी 2 करोड तरी होणार, कारपेट फक्त बेस चांगला आहे ना, बेस
ओके 2 कोटी मध्ये रिप्लेस होऊ शकतो. सर तुम्ही नवीन येणाऱ्या जे खेळाडू आहेत तर त्यांना काय मार्गदर्शन करा? माझं हे म्हणणं आहे की मिडफील्डमध्ये कमी बी मिस्टेक करायला पाहिजे फॉल्ड आणि डिफेन्सनी रिस्क घ्यायला नाही पाहिजे जास्त. आमच्या ह्याच्यात काय होतं की रिस्क जास्त घेतो आणि आम्ही बॉल हरवतात म्हणून आमचा ही प्रॉब्लेम आणि बेसिक्स आमचा सुधारायला पाहिजे. सर आता जी कॉमन पर्सन जे आहे आता तुम्ही प्रेक्षक गॅलरी जर पाहिली तर आता चांगल्या दर्जाची गॅलरी आहे परंतु अजून जी प्रेक्षक गॅलरी भरायला पाहिजे कॉमन पर्सन त्यांना माहिती ह्याची संधी व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी तुमच्या काय योजना आहेत? तुमच्या ऑब्झर्वेशन तुमचं काय ओपिनियन? माझी ऑब्झर्वेशन मॅचेस रात्र व्हायला पाहिजे फर्स्ट इव्हनिंग आता क्वालिटी पण इम्प्रूव्ह व्हायला माणसं कामाच्या नंतर येऊ शकतो. गुड हा एक पॉईंट पॉईंट हा अजून काय सांगा सर? आणि सेकंडली काय मोस्ट फ्रेंडली करायला पाहिजे ही गेम आणि जास्त करून पात्र डॉक्टर्सने इन्फॉर्म करायला पाहिजे की यायला पाहिजे एनकरेज करायला पाहिजे ही महत्वाची गोष्ट. बरं बरं धन्यवाद सर. या ठिकाणी लोगो सर आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आणि ह्या NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण 45 देशाची माहितीचं प्रक्षेपण देतो. या ठिकाणी आपण वेळ दिलात आपण आपलं मुलाखत दिली त्याबद्दल NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपला हार्दिक आभार. थँक्यू सर. थँक्यू.